अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. मुरघास कसा तयार करावा? चार पिके जसे मका, ज्वारी, डाळ वर्गीय पिके, तृणधान्य, बांधावरचे गवत इत्यादी फुलोऱ्यात असताना कडबा कुट्टीने कुट्टी करून घ्यावा. मुरघासासाठी मका हे पीक चांगले आहे. गोड ज्वारीपासून बनवलेला मुरघास हे ज्वारीच्या मुरघासापेक्षा उत्कृष्ट असतो. मुरघास बनवण्यासाठी काँक्रीटच्या खड्डा तसेच प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करता येतो. मुरघास बनवते वेळी प्रति 1000 किलो साऱ्यासाठी 2 ते 3 किलो युरिया, 5 किलो गुळ आणि 2 किलो मीठ 40 ते 50 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करून घ्यावे. जशा प्रकारची कुट्टी तयार करून काँक्रीटच्या खड्ड्यात किंवा पिशवीमध्ये 1 फुटापर्यंत थर येईल अशा पद्धतीने भरावी आणि प्रत्येक थरानंतर वर सांगितलेले द्रावण शिंपडावे. चारा कुट्टीचा थर खड्ड्यात भरताना चांगल्या रीतीने दाबून घ्यावा, त्यामुळे चाऱ्यामध्ये हवा राहणार नाही. अशा पद्धतीने थरावर थर देत जाऊन खड्डा भरावा. नंतर खड्डा प्लास्टिकच्या आच्छादनाने व्यवस्थित हवा बंद करून घ्यावा. साधारण 2 महिन्यांनी चांगला स्वादिष्ट रुचकर असा पौष्टिक मुरघास तयार होतो. मुरघास जनावरांना देण्यासाठी खड्ड्यातील किंवा पिशवीतील वरचा खराब झालेला थर म्हणजेच काळा पडलेला थर काढून टाकावा. मुरघासाचे फायदे असे आहेत, मुरघास कोणत्याही हंगामात बनवता येऊ शकतो, त्यामुळे पावसाळ्यात अतिरिक्त असणाऱ्या चाऱ्यापासून मुरघास बनवून तो ते उन्हाळ्यात वापरू शकतो. हिरव्या चाऱ्यात जेवढे पोषक अन्नद्रव्ये असतात तेवढेच पोषक अन्नद्रव्ये त्या चाऱ्यापासून तयार केलेल्या मुरघासामध्ये असतात. कमी खर्चामध्ये आणि कमी जागेमध्ये मुरघास तयार करता येतो. वाळलेल्या चाऱ्यापासून मिळणाऱ्या पोषक तत्वांपेक्षा मुरघासापासून मिळणारे पोषक तत्वे हे उच्च प्रतीचे असतात. मुरघास हे स्वादिष्ट रुचकर व रसदार असल्यामुळे जनावरे खूप आवडीने खातात. मुरघास जर दुधाळ जनावरास खाऊ घातला तर त्या जनावरापासून मिळणाऱ्या दुधाच्या उत्पादनात भरपूर वाढ होते. तर हे आहेत मुरघासाचे फायदे. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.